मी सहनशील कन्या, अजून किती दिवस कोंडी सहन करायची? कारखान्याच्या नोटीसवरून पंकजांची जाहीर नाराजी, तर ही जीएसटी विभागाची प्रशासकीय कारवाई, भाजपची दुष्टबुद्धीनं कारवाई नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य. अपनों पे सितम घैरों पे करम अशी भाजप कार्यकर्त्यांची स्थिती. निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचं उदाहरण म्हणजे पंकजा मुंडे. सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा. पत्रकारांसाठी चहाची सोय करा, ढाब्यावर न्या, बावनकुळेंची ऑडिओ क्लिप व्हायरल. तर पत्रकारांशी चांगलं वागण्याचा सल्ला देण्याचा हेतू होता, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला. सर्व वकिलांना विधानसभा अध्यक्ष सुनावणीचं वेळापत्रक देणार. अविश्वास ठरावाआधी उद्धव ठाकरेंचा राजीनामा हे ईश्वराकडून कल्याणच, अन्यथा शिंदे तांत्रिकदृष्ट्या अडकले असते, आता अपात्रतेचा धोका नाही, मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य. अपक्ष आमदार असल्यानं शेड्यूल 10 नियम लागू होत नाही. सरकार बनवताना समर्थन पत्रावर सही करणं म्हणजे पक्षात प्रवेश होत नाही, नरेंद्र बोंडेकर यांची ठाकरे गटावर टीका. एआयडीएमके एनडीएमधून बाहेर पडणार. 2024 लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र आघाडीचं नेतृत्व करणार, एआयडीएमकेकडून स्पष्ट. धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांसोबत मुख्यमंत्र्यांची फोनवरून बातचीत, चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती. तर गिरीश महाजन आज चौंडीमध्ये जाऊन भेट घेणार. आयोगाचा निर्णय 15-20 दिवसांमध्ये येईल, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. तर पटेल निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? आव्हाडांचा पलटवार. अंबादास दानवेंकडून नागपुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी. अधिकाऱ्यांकडून नुकसानीबाबत आढावा, तर दानवेंचा पूरग्रस्तांशी देखील संवाद. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणणार, 3 ऑक्टोबरला इंग्लंडसोबत करार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची TV9ला माहिती. तर महाराजांची वाघनखं 3 वर्ष महाराष्ट्रात राहणार. भाजपा अध्यक्ष JP नड्डा आज मुंबई आणि पुणे दौऱ्यावर. लालबागचा राजा आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शन घेणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरीही गणपतीला जाणार. अमित ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर, प्रमुख गणेश मंडळांना भेटी देणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी करण्यावर देखील मनसेकडून भर. 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा, सुप्रीम कोर्टाचे राज्यातील व्यापाऱ्यांना आदेश. दसरा दिवाळीपूर्वी मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाल वाढवण्याचा देखील सल्ला. ICC वर्ल्ड कप ट्रॉफी आज पुण्यात. पुण्यातील सेनापती बापट मार्गावरून भव्य मिरवणूक निघणार. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार मोठा मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीत. गृहकर्जावर 9 लाखापर्यंतच्या रकमेवर 3 ते 6.5% सवलत मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. 7 दिवसांपासून नाशिकमध्ये कांदा लिलाव बंदच. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत बैठक. बाजार समिती संचालक आणि शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित राहणार. आवक मंदावल्यानं नवी मुंबईतल्या APMC बाजारामध्ये भाज्यांच्या दरात वाढ. फरसबी, गवार, सुरण 80 ते 100 रुपये किलो, तर वांगी, घेवडा, शिमला मिरचीची किंमत 60 ते 80 रुपये किलोवर.